माझं नाव आहे सविता कुराडे आणि मी वन स्टॉप सेंटर के एम हॉस्पिटल इथे ॲज अ सिनियर काउन्सिलर म्हणून काम करते गेल्या नोव्हेंबरपासून हे सेंटर ॲक्टिव्ह झालं आहे स्टॉप सेंटर हे काय आहे तर इथे महिलांना होणाऱ्या प्रत्येक वॉयलन्समधून किंवा हिंसेमधून माझा आवाज येतो आहे का सगळ्यांना कसं करणार आवाज येतो आहे का माझा सगळ्यांपर्यंत आवाज पोचतो आहे तर साधारण केंद्र शासनाने वन स्टॉप क्रायसिस सेंटर ही कन्सेप्ट दोन हजार पंधराला या क या कन्सेप्टचं केंद्र शासनाच्या अधीन असलेली कन्सेप्ट सुरू झाली याचं कारण होतं निर्भया हत्याकांड आणि निर्भया हत्याकांडाने सगळा देश ढवळून निघाला आणि त्यावेळेला महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचं गांभीर्य केंद्र सरकारच्यासुद्धा लक्षात आलं आणि मग या हिंसेमधनं महिलांना जर मदत मिळायला हवी असेल आणि ती एकत्रित एक स्वरूपात कशी दिली जाईल याबद्दल काही कन्सेप्ट तयार झाले आणि त्या कन्सेप्टमध्ये सगळ्या सर्व्हिसेस ज्या महिलांना वॉयलन्समधनं हिंसेतनं मुक्त करणाऱ्या असतील ह्या त्यांना एकाच छताखाली दिल्या जाव्यात यासाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटरची निर्मिती झाली मुंबई शहरातलं हे वन स्टॉप क्रायसिस सेंटर अठरा नोव्हेंबरपासून के एम हॉस्पिटलच्या परिसरामध्ये सुरू झालं यामध्ये महिला बालविकास अधिकारी प्रवीण भावसार सर महिला जिल्हा बालविकास अधिकारी मुंबई शहर तसेच या सरकारच्या कोलॅब्रेशनमध्ये किंवा आणखीन सहभागी असणारी सामाजिक संस्था स्नेहा की जी एकोणीसशे नव्वदपासून महिला आणि बालकांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात काम करते तर या दोघांच्या वन स्टॉप सेंटरची सुरुवात के एम हॉस्पिटलमध्ये झाली की ज्या सेंटरमध्ये महिलांना सगळ्या प्रकारची सुविधा व्हायलंसच्या विरोधात लढण्यासाठी दिली जाते ज्याच्यामध्ये समुपदेशन आहे अ, मेडिकल हेल्प आहे तसेच पोलीस फॅसिलिटेशन ऑफिसर किंवा पोलिसांकडनं जी काही पोलिसांची सुविधा हवी आहे त्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी ती दिली जाते तसंच कायदेशीर मदत आणि तात्पुरता निवारा अशा पद्धतीनं पाच सुविधा या सेंटरच्या माध्यमातून दिल्या जातात आता जेव्हा आपण घरगुती हिंसेचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आजही घरामध्ये घडणाऱ्या हिंसेला फारसं महत्त्व दिलं जात नाही किंवा ही हिंसा नुकसान करणारी ठरू शकते किंवा या हिंसेमधनं स्त्रीवर होणारा अन्याय हा प्रचंड असू शकतो यावरच आजही एकमत होताना आपल्याला दिसत नाही खूपदा फार ती स्त्री स्वतः सहन करणारी अत्याचार सहन करणारी स्त्री देखील ही हिंसा हे आपलं नशीब आपलं प्रांगतन किंवा आपल्याला सगळ्या समस्त स्त्री जातीला सोसायला लागणारी ही एक सामान्य गोष्ट आहे इतक्या सहजपणे हे घेतलं जातं आणि म्हणून आज आपण या विषयाबद्दल बोलताना या विषयाला कारणीभूत असणारे घटक आणि या विषयाचं गांभीर्य किती मोठं आहे आणि ते आपण समजून वेळेवर घेतलंच पाहिजे कारण घरातनं सुरू झालेली हिंसा समाजामध्ये जेव्हा येते आणि प्रक्षोभक काही करते तेव्हा आपण त्याच्याबद्दलचे कायदे बनवतो तेव्हा त्याच्याबद्दल आपण आणखीन जागृती करतो आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही तर मला असं वाटतं की हिंसा म्हणजे काय हे आधी आपण सुरुवातीला समजून घेऊ हिंसा म्हणजे जाणून बुजून केलेली इजा किंवा दुखापत की ज्यावेळी ती हिंसा करणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं की माझ्या या वर्तनामधनं ज्याच्याबरोबर मी हे वर्तन करतोय त्याला त्रास होणार आहे आणि तो त्रास मी देतोय याची जाणीव त्या व्यक्तीला असतेच आता घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर साधारणपणे स्त्रिया आणि बालक ह्या दोघांना ह्या हिंसेचा सामना करायला लागलेला आपल्याला दिसतो हिंसेच्या पण पाच प्रकारामध्ये वर्गीकरण करूया पहिला प्रकार आहे शारीरिक हिंसा शारीरिक हिंसेमध्ये आपण नॉर्मली शारीरिक हिंसा ही दिसते किंवा ती जाणवते तरी किंवा ती इतरांना दाखवता तरी येते ज्यामध्ये शारीरिक मारहाण शारीरिक प्रकारचा केलेला कुठलाही छळ मग ज्याच्यामध्ये सिगारेटचे चटके देणं असू द्या किंवा अगदी प्रचंड मारपीट करणं असू द्या की ज्याचे वळ ही अंगावर उठतात आणि जेव्हा ही हिंसा सतत सहन केली जाते आणि सहन करण्यातनं त्याचं त्याचं गांभीर्य किंवा ती आणखी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाऊ शकते जसं आपण बघतो की मग एक असं त्या शारीरिक हिंसेला स्वरूप येतं की पेटवून देणं किंवा घरातल्या घरात तिचा घरात गळा दाबणं तोंडावर उशी ठेवून मारून टाकणं तर हे आपल्याला दिसतं पण ह्याची सुरुवात अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधनं होत असते जसं आपण म्हणतो की धक्का देणं हे शारीरिक हिंसेमध्ये येतं का तर हो पण एखाद्या स्त्रीला जर आपण हे विचारलं तर कदाचित तिचं उत्तर असेल की नाही मारलं का कारण मी खूपदा केसेसमध्ये बघते जेव्हा आम्ही या पद्धतीच्या काउन्सिलिंगच्या केसेस हाताळतो तर खूपदा स्त्रियांचं असं म्हणणं असतं की नाही मला त्याने मारलं नाही फक्त मला त्याने खोलीतून बाहेर घालून देण्यासाठी एक धक्का दिला किंवा ढकलून दिलं मला आजही तीव्रतेने हे जाणवतं की हिंसा घरातल्या घरात घडणारी हिंसा सहन करण्याकडे खूपदा महिलांचा कल असतो आणि याला कारणं काय आहेत तर याच्या कारणांमध्ये आणखी आपण विस्तृतपणे जाणारच आहोत पुढे पण समाजातनं मुकसंमती असणं घरगुती हिंसाचाराला समाजानं एक प्रकारची मुकसंमती दिली आहे आणि ती मुकसंमती स्त्रीनेसुद्धा कुठे ना कुठेतरी ग्रहीत धरली आहे माझ्याच बाबतीत हे होत नाही तर माझ्या आईच्या बाबतीत पण व्हायचं माझ्या आजीच्या बाबतीत पण ते घडायचं त्यामुळे मी जे सोचते ते फार काही मोठं नाही तर ही जी धारणा आहे स्त्रीकंड सोशिक सोषिकता जी अपेक्षित जाते समाजाकंडं त्या व्याख्येत ही हिंसा बसवली जाते फिजिकल तर फिजिकल वॉयलन्स जो आहे तो दाखवता तर येतो झालेली त्याची इजा इतरांना सांगता येते पण दुसऱ्या इतर वॉयलन्स वॉयलन्सने होणारं जे नुकसान आहे हिंसेने होणारं जे नुकसान आहे त्याचं गांभीर्य हो, जाणवेलच असं नाही जसं मी आत्ता म्हणाली शारीरिक हिंसा शारीरिक हिंसेचे अनेक प्रकार आहेत खूपदा म्हणजे आत्ता आपण नुसताच रिलीज झालेला किंवा सगळ्यांनी बघितलेला थप्पड आठवा गी ज्या सिनेमामध्ये एका थप्पडने त्या स्त्रीला आपल्यावर होणाऱ्या त्या हिंसेचं उग्र रूप जाणवलं आणि तिने आपल्या त्या विवाहातनं बाजूला होण्याचा एक गंभीर निर्णय घेतला मी तो सिनेमा बघत असताना मला जाणवत होतं की आजूबाजूला बसलेल्या स्त्रिया आणि तरुणींचा पण सूर असा होता की फक्त एक थप्पड एकदाच तर मारली किंवा जेव्हा त्या सिनेमामध्ये आपण बारकाईने बघितलं तर तिला समजावणाऱ्या सगळ्यांचा सूर असा होता की त्यात काही फार मोठं घडलेलं नाही तर ती मारलेली थप्पड तिने विसरून जावं आणि पुन्हा आपला विवाह टिकवावा तर आपण जेव्हा हे हे प्रमाण हे फक्त सिनेमातलं नाही आहे तर खूप घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये आपल्याला हे असं दिसतं की फक्त एकच थप्पड मारली आहे मग सोडून देऊया किंवा मग माफ करून टाकूया पुन्हा त्याच्याकडं असं घडणार नाही याच्याबद्दल त्याला वॉर्निंग देऊया पण मला बोलायचं जे आहे आजच्या आपल्या या विषयात ते त्या मानसिकतेबद्दल जी मानसिकता आम्हाला हिंसा करायला परवानगी देते आणि त्या मानसिकतेमध्ये हिंसा करणं हे चुकीचं आहे हे आजही वाटत नाही जो कोणी तथाकथित शक्तिमान असतो त्या त्या नात्यांमधला मग तो नवरा असू द्या भाऊ असू द्या वडील असू द्यात अगदी घराच्या बाहेर पडलात तर व सिनियर तर कुणीही असू द्या की ज्याच्या हातात सत्ता आहे ताकद आहे तो अशा प्रकारची हिंसा करणं याच्यामध्ये काही चुकीचं करतो आहे असं त्याला वाटत नाही किंवा तो त्याचा अधिकार समजतो तर आपण जेव्हा या फिजिकल बोलतो बोलतोय तर फिजिकल व्हायलंसची व्याख्या करताना प्रचंड मारहाण जाळपोळ किंवा मा आणखीन दुर्दैवी घटनाच आपल्याला विचारात नाही घ्यायला लागतील तर ज्या पद्धतीची कुठल्याही पद प्रकारची केलेली शारीरिक हिंसा यालासुद्धा आपल्याला हिंसा याच शब्दाखाली आणायला हवं जसं काही पीडिता आम्हाला सांगतात की धक्काच दिला फक्त त्याने मारहाण नाही केली मला घालवून दिलं ढकलून दिलं आणि तेही मी भांडत होते म्हणून त्याने मला त्या खोलीतनं दुसऱ्या खोलीत धक्का दिला तर मला असं वाटतं की फिजिकल वॉयलन्सची व्याख्या या सामान्य दिसणाऱ्या धक्क्यापर्यंत पण पोहोचली पाहिजे आपण एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याला हिंसा म्हणणार असू एखाद्याचं प्राणघातक हल्ला त्याच्यावर घडल्यावर त्याला हिंसा म्हणत असू तर मला वाटतं आजही आपल्या पण मानसिकतेचा आपण विचार करायला पाहिजे आपण दुसऱ्या प्रकारावर येऊया ज्याला आपण म्हणतो मेंटल व्हायलंस मानसिक हिंसाचार ज्या हिंसाचारामध्ये व्हर्बल आणि नॉर्भरबल असे त्याच्या दोन कॅटेगरीज करता येतील व्हर्बल म्हणजे शाब्दिक पद्धतीनं केला जाणारा हिंसाचार शाब्दिक पद्धतीच्या हिंसाचारामध्ये काय काय गोष्टी काउंट करता येतील तर शिवीगाळ करणं टोमणे वरणं सतत अपमान होईल अशा शाब्दिक शेऱ्यांचा उल्लेख करणं अशाब्दिकमध्ये काय काय आपण आपण पकडता येईल की जी घरगुती हिंसेमध्ये ते आपल्याला जोडता येईल तर अशाब्दिकमध्ये अबोला धरणं आप आपल्या देख, अप, देख दिसण्यातनं किंवा आपल्या शारीरिक फिजिकल आपल्या आविर्भावातनं दाखवणं की आपल्याला त्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करतो आहे ज्याच्यामध्ये रोखून बघणं बिलकुल दखल न घेणं तर हे अशाब्दिकमध्ये आपल्याला नोंदवता येईल की ज्याच्यामध्ये खरंच दुखावणारे आपल्याला शब्द दिसणार नाहीत पण त्या व्यक्तीच्या कृतीने त्या व्यक्तीच्या वर्तणुकीने हिंसा मात्र घडत असते एकाच घरात ते नातं कुठलंही असो जेव्हा व्यक्ती राहतात आहे तेव्हा काही घटनांनंतर किंवा काही नाही ना नापसंती ना दाखवण्यासाठी जेव्हा असहकार पुकारला जातो आहे अबोला धरला जातो आहे आपल्या नजरेच्या धाकातनं समोरच्या व्यक्तीला रोखलं जातं आहे किंवा त्याच्याबद्दलची नापसंती दाखवली जाते तर ही एक प्रकारची हिंसाचं आहे शाब्दिक हिंसेमध्ये आजही समस्त पुरुषांना किंवा सत्ताधीश असणाऱ्या मग तिथे सासूईक आपण हे करू शकतो असं जरुरी नाही की दरवेळेला कुठला पुरुषच ती हिंसा करतो आहे तर ती त्यांनाही तो अधिकारच मिळाला आहे की जसं माहेरचा उल्लेख करणं आणि माहेरच्या नावाने किंवा माहेरच्या लोकां लोकांवरून टोमणे देणं तर शाब्दिक हिंसा जी आहे याने हानी होते का तर हो सतत केल्या जाणाऱ्या किंवा शाब्दिक हिंसेने किंवा मेंटल व्हायलंसने व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनावर आणि त्याच्या मेंटल हेल्थवर मानसिक आरोग्यावर पण गंभीर परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या रोजच्या दैनंदिन कामावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो तर जसं आपण म्हणालो की फिजिकल व्हायलंस फार गंभीरपणे आपण घेतो कारण तो आपल्याला नजरेला दिसतो आपल्याला तो, आप तो एखाद्याला दाखवतासुद्धा येतो पण हा जो आहे मानसिक हिंसाचार हा दरवेळेला आपल्याला दाखवता येईल असं नाही पण तो घडल्यावर त्याने नुकसान होतं का नुकसान टाळता येतं का तर ता नाही त्यानेही नुकसान तितकंच होतं जितकं फिजिकल व्हायलंसने झालेलं असेल घरगुती हिंसाचारामध्ये आपण आता तिसऱ्या बोलतो आहे जो आहे जेंडरबेस जेंडर जेंडरबेस व्हायलंस म्हणजे काय तर आजही समाजामध्ये स्त्री पुरुष समानता जरी आपण घराबाहेर समाजात थोडीफार दिसत असेल पण जेव्हा घराच्या आत बघतो तेव्हा ती आपल्याला प्रामुख्याने दिसत नाही आणि जेंडर बेस्ड व्हायलंस म्हणजे काय तर लिंग भेदभावामुळे केली जाणारी हिंसा आणि लिंगभेदभावातनं कुठली कुठली हिंसा केली जाते तर जवळजवळ प्रत्येक घरगुती ज्या काही कामांच्या बाबतीत स्त्रीला गृहीत धरणं घरगुती जबाबदाऱ्या तिच्याच आहेत असं मानून तिच्यावर करिअर किंवा तिच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि घरातल्या जबाबदाऱ्या मुलांचं पालनपोषण या सगळ्याची जबाबदारी तिच्या एकटीवर ढकलणं तसंच हा वॉयलन्स मुलांच्या बाबतीत होत नाही का तर होतो पुरुषांच्या बाबतीत होत नाही का तर होतो जेंडर वेन्स वॉयलन्सचा शिकार ही फक्त कुठली स्त्री आणि मुलगी असू शकत नाही किंवा ती नसतेच तर जेंडर वेस्ट वॉयलन्सचा शिकार हे मुलगेसुद्धा आहेत एखाद्याला किचनमध्ये खरंच स्वयंपाक बनवायला आवडतं पण निव्वळ तो पुरुष आहे म्हणून त्याला या वयलंचा सा सामना करायला लागतो किंवा काही असे टोमणे ऐकायला लागतात की ज्याच्यातनं त्याला त्याचं आवडीचं काम करण्याचा अधिकार राहत नाही मदत करण्याची इच्छा असूनही त्याला घरकाम स्वयंपाक या गोष्टींमध्ये जर तो ती करताना दिसला तर अगदी बायकोचा गुलाम त्याच्यापासून तो बैल इथपर्यंत उपमा दिल्या जातात जेणेकरून त्याची स्वतःची स्वयंपाकातली आवड त्याचा जगण्याचा अधिकार ह्या सग सगळ्या गोष्टी फक्त पुरुष असण्यानं बदलून जातात तसंच एखाद्या पुरुषाला कथक किंवा भरतनाट्यम शिकायचं आहे देखील निव्वळ जेंडरबेस वॉयलन्समुळे त्याला या गोष्टी करता येत नाहीत कारण लगेच त्याच्यावर टीकाटिपणी होते जेंडरबेस वॉयलन्सचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला भारतीय समाजात कुठे दिसेल तर हुंडा आजही निव्वळ लिंगभेदभावामुळं मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं चा प्रमाण मुलींना लग्नामध्ये किंवा वेठीस धरणं हुंडासारखी जी प्रथा आहे जी इतकी वर्षं आपण त्याच्यासाठी झगडतो आहे आज त्याचं पैशांचं स्वरूप बदललं आहे पण त्याचं इतर स्वरूपांमध्ये हुंडा हा घेतला जातोच किंवा पर्यायानं तो दिला जावा किंवा लग्नाचा खर्च मुलींकडच्यानी करावा अशी अपेक्षा केली जाते की ज्याचा परिणाम म्हणून स्त्रीभ्रूण हत्या झालेलं आपल्याला दिसतात आजही मुलीच्या जन्माचं स्वागत फार काही आनंदाने होत नाही आजही मुलगी म्हटलं की तो कुठे ना कुठं तरी बोज वाटतो मुलींना आजही नोकऱ्यांमध्ये किंवा श सगळ्या ठिकाणी समाजात संधी मिळाली बाहेर त्या स्वतःला कुठेही प्रगतीवर घेऊन जातात पण जेव्हा ती घराच्या आत येते तेव्हा आजही अशी अपेक्षा केली जाते की तिने तिला असलेलं ज्ञान तिच्या डिग्र्या आणि तिचं कर्तृत्व हे घराच्या बाहेर ठेवून घरामध्ये आल्यावर सुगृहिणी असावं आणि ते तिने तसं असणं हे आजही मॅन्डेटरी समजलं जातं समाजामध्ये खूप ठिकाणी आपण समानता इतक्या वर्षांमध्ये भांडून थोडीफार मिळवू शकलो आहे पण तरीही आपल्याला घरात ती दिसत नाही घरामध्ये तिनं स्त्री असणं तिला विसरू दिलं जात नाही आणि याचमुळे आपण बघतो की हुंड्यासारखी पद्धत असेल स्त्रीभ्रूण हत्या असतील आजही छेडछाड ही मुलींचीच केली जाते आणि हा व्हायलंस आहे हे खूपदा मान्य पण नाही केलं जात म्हणजे नॉर्मली समाजातला हा व्हायलंस आहे पण जर एखादा मुलगा घरात सांगतो आहे की आज एक्स वाय झेड मुलींना किंवा कुठल्या एखाद्या मुलीला माझ्या मित्राने छेडलं तर ऐकणारी कुठलीही त्याची आई किंवा त्याची बहीण या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा हा व्हॉयलन्स आहे असं न मानता त्या स्त्रीला त्या मुलीला दोष लावला जातो किंवा आपल्या मुलाने पण त्या ते त्याच्या मित्राचं समर्थन करू नये असं कुठे येत नाही उलट या सगळ्याचं क्रेडिट म्हणजे छेडछाड होते तर ता त्याला जबाबदार पुन्हा मुलगीच समाजात वावरताना तिने तथाकथित नियम पाळले नाही आहेत म्हणून तिच्या बाबतीत छेडछाड होते तिचं तिनं केलेला मेकअप असू द्या तिने घातलेले कपडे असू द्या याच्यावरून तिच्या बाबतीत हे वर्तन केलं जात आहे असे निकष काढले जातात इतकंच कशाला जेव्हा आपण रेप केस बघतो आजही जेव्हा आपण रेप केसेस बघत असतो तेव्हा आपल्याला रेप केस हे एक जेंडर बेस वॉलेनचं उदाहरण आहे की आजही आपण स्त्रिया सुरक्षित आहेत असं म्हणतो किंवा खूपदा आपण ते अगदी छाती ठोकपणे सांगतो की स्त्री माझ्या घरातली स्त्री सुरक्षित आहे माझ्या घरामध्ये तिला आम्ही इक्वॅलिटीने वागवतो हो आमच्या घरामध्ये बिलकुल भेदभेद भेदाभेद होत नाही जर तो घरामध्ये होत नाही तो समाजामध्ये कसा का झिरपतो कारण समाज हा अशा घरांमधनं आणि कुटुंबांमधनंच येत असतो तो, तो कुठल्याही परग्रहावरनं येत नाही तर आज जेव्हा आपण अगदी वर्षातनं किंवा दररोजच्या पेपरमध्ये एखादी तरी अशी घटना बघतो किंवा ऐकतो की ज्याच्यामध्ये लैंगिक हिंसाचार झालेला आपल्याला दिसतो तर लैंगिक हिंसाचाराचं चा, मूळ किंवा लैंगिक हिंसाचाराच्या मागेसुद्धा ही असमानताच आहे जी भेदभाव करते आणि स्त्रीला कमी लेखते आणि स्त्रीचं चारित्र्यहन करणं स्त्रीचं छेडछाड करून तिला भीतीशा वातावरणात ठेवणं तिला समाजामध्ये मुक्तपणे किंवा आत्मविश्वासाने वावरायला संधी न देणं ही सगळी या लिंग भेदभावातनं होणाऱ्या वॉइलूंचीच उदाहरणं आहेत या व्यतिरिक्त आपण कौटुंबिक हिंसाचार जेव्हा बघतोय तेव्हा कौटुंबिक हिंसा हिंसाचारामध्ये आजही सर्व शक्तिमान म्हणजे जर काही बाचाबाचीचं भांडण होते कौ कुटुंबामध्ये तर हात उघडण्याचा अधिकार हा अगदी परंपरेनुसार त्या घरातल्या पुरुषाला आहे असं म्हणून ती हिंसासुद्धा अगदी बेमालूमपणे केली जाते तर डोमेस्टिक व्हायलंस जर आपण त्याच्यामागचं मूळ बघितलं तर खूपदाही पुरुषी मानसिकता किंवा मा... ज्या पद्धतीची असमानता आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं वाटतं आणि यानंतरचं आपला व्हायलंस आहे तो आहे सेक्शुअल व्हायलंस आज आपण जेव्हा समाजातल्या सेक्शुअल व्हायलंसबद्दल बोलायला जाऊ तर तो प्रचंड भयानक आहे का तर हो आजही आहे आजही शहरामध्ये अगदी हैदराबादची घटना आपण बघितली नुसतीच घडून गेलेली तर उच्च शिक्षित किंवा सुरक्षित वातावरणात स्त्रिया असतात असं शहरामध्ये असं ग्रहीत धरलं जातं पण आपण तिथेही हे बघतो की अशा घटना अगदी सर्रास घडत असतात सेक्शुअल व्हायलंस घरामध्ये होतो का तर हो होतो मॅरिटल लाईफमध्ये येस मॅरिटल लाईफमध्ये सुद्धा सेक्शुअल व्हायलंस होताना आपण बघतो खूपदा मॅरिटल लाईफमध्ये झालेल्या सेक्शुअल व्हायन्सला वाचा फोडायला स्त्रिया तयार देखील होत नाहीत कारण किंवा एकूणच स्त्रियांची मानसिकता आपल्याला अशी दिसते की जो काही व्हायलंस आपल्या बाबतीत घडतो आहे तो वॉयलन्स घडायला कुठेतरी मीच जबाबदार आहे किंवा माझंच वर्तन चुकीचं आहे आणि म्हणून माझ्या बाबतीत हे घडतं आहे आणि त्यामुळे स्वतःला दोष देण्याचा जो प्रकार आहे तो खूपदा घडताना दिसतो आणि मग त्याच्यातनं सोसणं की हा वॉयलन्स जर बंद व्हायचं असेल तर मी स्वतःला बदलायला हवं किंवा मा माझंच कुठेतरी काहीतरी चुकतं आहे म्हणून हे मला सहन करायला लागतो आमच्याकडं खूप केसेस अशा येतात सेक्शुअल सुद्धा की ज्याच्यात अनैसर्गिक पद्धतीनं सेक्सची मागणी करणं मॅरिटल लाईफमध्ये आपल्या जोडीदाराकडं अवास्तव अशी सेक्शुअल डिमांड करणं लैंगिक संबंधांची मागणी करणं आणि ती मागणी करताना त्याच्यातनं पण लैंगिक हिंसाचार करतो आहे याची देखील त्या मागणी करणाऱ्याला नसते तर जेव्हा आपण हा व्हायलंस बघतो आहे याचे कुटुंबात आणि मुलांवर होणारे परिणाम तर गंभीर आहेतच पण हा वॉयलन्स निर्माण होण्याची कारणं आणि त्यावरचे उपाय याबाबतीत पण आपण विचार करायला पाहिजे कारण फक्त जसं मी म्हणाले की वनस्टॉप सेंटर सारखी सेंटर सुरू होणं की ज्याच्यातनं जेव्हा ही म एखादी महिला प्रचंड हिंसेचा सामना करते आणि जेव्हा तिला त्याबाबतीत काहीतरी आता आपण बोललं पाहिजे किंवा कुठून तरी मदत घेतली पाहिजे असं वाटतं आणि आत्तापर्यंत असं होतं की अशा पद्धतीची मदत जर हवी असेल तर त्या मदतीसाठी एखाद्या सामाजिक संस्थेकडे जर ती महिला गेली तर तिथून ती तिला काउन्सिलिंगची मदत मिळायची तो गंभीर गुन्हा आहे तर तिला पोलिसांकडे जाणं क्रमप्राप्त आहे किंवा कुठलाही प्रकारचा तो गुन्हा आहे तर पोलिसांची मदत घेणं जरुरी आहे तर त्यासाठी तिला पोलिस स्टेशनच्या फे ला जावं लागायचं या व्यतिरिक्त जर मेडिकल इंजुरी काही झाली असेल तर तिला त्यासाठी हॉस्पिटल जरुरी असायचं आणि वन स्टॉप सेंटरचा हेतूच हा आहे की अशा पद्धतीनं वॉयलन्स सहन केला करणारी महिला खूप काही अगोदर सहन करते आणि तिला तो वॉयलंस सहन करताना आणखीन बाहेर बाहेरील तिला मदत करणाऱ्या यंत्रणांबरोबर झगडावं लागू नये आणि म्हणून आणि म्हणून जेव्हा ती अशा सेंटरमध्ये येईल तेव्हा तिला या सगळ्या सुविधा एकाच जागी मिळतील की ज्याच्यातनं तिला न्याय मिळणं सोपं जाईल आणि तिची होणारी होलपट किंवा तिची होणारी फरफट कमी होईल जसं काउन्सलिंगची मदत मिळते काउन्सलिंगबरोबर एफ आय आर दर्ज करायचे किंवा पोलिसांकडनं काहीही मदत यांची दाखल करायचे तर तिथल्या तिथे पोलीस फॅसिलिटेशन ऑफिसर्स असतात ज्यांच्याकडनं ती मदत दिली जाते त्याचबरोबरीने कायदेशीर मदत जर तिला कोर्टाची मदत हवी तर त्यासाठीचं वकील त्याची मदत वन वनस्टॉपकडनं दिली जाते जर एखाद्या महिलेला घरातनं त्या हिंसाचारामुळे राहता येत नाही किंवा तिला ती तिथे असुरक्षित वाटतंय तिला तिथे राहायचं नाही आणि माहेरही जायचं नाही तर तात्पुरत्या स्वरूपाचं शल्टर निवारा तिला वन वनस्टॉपमधनं दिला जातो या व्यतिरिक्त इन कॅमेरा सुनावणी काही गंभीर केसेसमध्ये महिलेला कोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडायला सुरक्षित वाटत नसेल तर इन कॅमेरा सुनावणीची सोयसुद्धा पण दिली जाते ह्या इतक्या यंत्रणा जरी आपण उभ्या केल्या तरी आपल्याला गोश्टी के वाटतं का की आपण व्हायलंसमधनं महिलांची किंवा अठरा वर्षाखालील मुलामुलींची सुटका करू शकू तर मला वाटतं की नाही त्याचबरोबरीनं समाज म्हणून किंवा सजग नागरिक म्हणून आपण पण काही गोष्टींचं गोष्टी सुरू केल्या पाहिजेत किंवा काही गोष्टींच्या बाबतीत सजग राहिलो पाहिजे व्हायलंसला कारणं काय आहेत आणि व्हायलंस का घडतो तर सगळ्यात पहिलं जसं मी मागासपासून उल्लेख करते आजही समाजामध्ये असणारी स्त्री पुरुष असमानता हे खूप अंशी व्हायलंसला जबाबदार आहे जेव्हा आपण घरगुती हिंसाचार म्हणतो तेव्हा ते आणखीन आपल्याला फार जाणवतं त्या व्यतिरिक्त गरिबी आहेच त्यानंतर व्यसनाधीनता आहे जर आपण कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस कमी करायच्या असतील तर आज आपल्याला सगळ्यात जास्त हिंसेचं प्रमाण जर कुठे दिसत असेल तर दिसतं आपल्याला ते मॅरिटल लाईफमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये वैवाहिक आयुष्यामध्ये हे प्रमाण आपल्याला दिसण्यामागची कारणं शोधायला लागतील मी असं म्हणणार नाही की बाकीच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आई मुलीच्या नात्यात किंवा आई वडिला आई आणि मुलं यांच्या नात्यात वॉयलन्स नाही नक्की तो आहे त्याच्यावर ही उपाययोजना होणं गरजेचं आहे पण जर आपण वैवाहिक नात्यामध्ये वाढत जाणारा हा जो व्हायलंस आहे त्याची कारणं काय आहेत ह्याच्यावर तर आपण बोलूच या पण जर तो कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विवाहपूर्व समुपदेशनाच्या काही कार्यशाळा या मुलांबरोबर घ्यायला लागतील जे विवाह इच्छुक आहेत कारण खूपदा वैवाहिक नातं हे असं नातं आहे की ते खूप काळ आपल्या आयुष्यात चालतं आणि या नात्यांमध्ये जास्तीत जास्त तणाव निर्माण होतो कारण खूप जास्त शेअरिंग केअरिंग या नात्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं एक अशी व्यवस्था आपल्याकडं होती अगोदर की ज्या व्यवस्थेमध्ये विवाह हे वरिष्ठांकडं किंवा वडीलधाऱ्यांकडनं ठरवले जायचे आणि त्याच्यानंतर विवाह इच्छुक तरुण तरुणी या नात्याला स्वीकारताना आपण बघायचो पण त्या काळामध्ये खूपदा मुलींना शिक्षण देण्याचं प्रमाण जास्त नव्हतं मुली करिअर करण्याचं प्रमाण फार नव्हतं पर्यायानं त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कमी होत्या आणि मग एकत्र एक कुटुंबपद्धती होती आणि त्या सगळ्यामुळं ते, ते नातं निभावून नेण्यामध्ये फार अडचणी यायच्या नाहीत आणि जरी त्या आल्या तरी वरिष्ठांकडनं त्याच्यामधनं मार्ग काढण्याचे अनेक मार्ग सुचवले हो जायचे आज आपण जेव्हा वैवाहिक निवडीचं स्वातंत्र्य किंवा वैवाहिक नात्याची सुरुवात बघतो तर त्याच्यात आपल्याला असं आढळून येतं की खूपदा वैवाहिक नाती जी आहेत ती शालेय जीवनात किंवा आपल्या कॉलेज जीवनामध्ये आपण जो निव निवडायचं स्वातंत्र्य तरुण तरुणींना दिलेलं आहे किंवा खूपदा आपण ते मान्य करतो की आपापला जोडीदार आपण निवडू शकतो आणि जेव्हा ही निवड प्रक्रिया आपण बघितली तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की खूपदा निवडलेला जो जोडीदार आहे तो खूपदा अट अट्रॅक्शन आकर्षणातनं आवडलेला असतो आणि मग अगदी मी काही उदाहरणांमध्ये असंही बघते की पाच सात आठ वर्ष नऊ वर्ष विवाहपूर्वीच्या नात्यात रिलेशनशिपमध्ये किंवा तरुण तरुणी प्रेमात की ज्यांचं विवाह करायचं नक्की होतं पण एवढे सात आठ नऊ वर्षसुद्धा एकत्र फिरताना एकत्र वेळ घाल घालवताना आपल्याला दिसतात पण विवाह ही जी वास्तविक परिस्थिती आपल्या आयुष्यात येणार आहे आणि त्या नात्याला स्वीकारण्यासाठी आपण कुठली तयारी केली पाहिजे किंवा आपण जो जोडीदार निवडतो आहे त्या जोडीदारा दारा दारामध्ये कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे याबाबतीत विचार केलेला असतो का तर बहुतेकदा असतोच असं नाही आणि म्हणून आठ वर्ष नऊ वर्ष जरी ते एकत्र नात्यात असले प्रियकर प्रियसी म्हणून तरी जेव्हा विवाह होतो आणि हे लोक जेव्हा चोवीस तास पतीपत्नी म्हणून ते नातं निभावायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आता फारच मतभेद होत आहेत किंवा आता खूपच प्रमाणामध्ये आपली मतं विचार पटत नाहीत तर खूपदा जेव्हा जोडीदार म्हणून आपण एकमेकांना निवडलेलं असतं तेव्हा कुठल्या गोष्टींना या लोकांनी प्रायोरिटी दिलेली असते तर खूपदा सौंदर्य प्रतिष्ठा शैक्षणिक बुद्धिमत्ता किंवा बहुतेकदा हुद्दा पण त्याबरोबरीनं गरजेचं असलेले स्वभाव वैचारिक मतं एकवाक्यता किंवा आपण म्हणूया की समानता वैचारिक समानता कौटुंबिक आर्थिक आणि सांस्कृतिक असणारी समानता दोन कुटुंबांमधली तर हे या गोष्टी बघितल्याच जातात का तर खूपदा त्याचं उत्तर असं असतं की खूपदा नाही असं किंवा एक प्रकारे एक असा पण मेसेज असतो की आपोआप ते नातं टिकणार आहे किंवा आपोआप होईल नीट थोडंफार कमी जास्त असेल पण ते होईल नीट तर मला असं वाटतं की जेव्हा आपण विवाहपूर्व मार्गदर्शनाच्या जास्तीत जास्त कार्यशाळा घेऊ तेव्हा या तरुण तरुणींना सजग करू या नात्याचा गांभीर्यानं विचार करायला आपण निवडलेल्या निवडलेल्या जोडीदारांमध्ये जर आ, काही त्रुटी आहेत कमतरता आहेत की ज्याच्याबरोबर आपल्याला जमून घेणं शक्य आहे का याच्यावर प्रॅक्टिकली विचार करायला त्यांना आपल्याला प्रवृत्त केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये कशाला महत्त्व आपण देणार आहोत कुठल्या गोष्टी आपण प्रायोरिटीमध्ये काउंट करणार आहोत आणि कुठल्या गोष्टींमधनं आपण तडजोड किंवा ॲडजस्टमेंट करत पुढे जाऊ शकतो याचा अंदाज घ्यायला आपण त्यांना विचार करायला प्रवृत्त करू तर अशा कार्यशाळांची गरज मला वाटतं फार आहे आत्ता कारण विवाह ही ही गोष्ट दोघांसाठी फक्त एक इव्हेंट असत जवळजवळ मान्य के मान्य केलं जातं किंवा एक तो इव्हेंट आहे आणि तो इव्हेंट म्हणूनच त्याला सेलिब्रेट करण्याकडे कल असतो पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण एकमेकांबरोबर एकाच घरात आणि आपल्याकडच्या जर विवाह पद्धती बघितल्या तर मुलगी बहुतेकदा सासरी जाते आणि मग त्या घरातला वारंवार जर भेटी दिलेल्या नसतील त्यांचे स्वभाव या सगळ्याचा अंदाज नसेल किंवा आपला स्वभाव आणि ती फॅमिली किंवा तो आपला जोडीदार याचा वास्तववादी स्वभाव म्हणजे जेव्हा तो तुमच्या तुम्हाला भेटतोय तेव्हा तो ऑब्वियसली ते अर्धा तास एक तास त्याच्यातले स्वभावातले सगळेच कंगोरे दिसतील असं नाही तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्या दोघांनाही असतोच असं नाही मी एका बाजूने नाही म्हणणार दोघांनाही म्हणेन मी कारण खूपदा जेवणाच्या पद्धती विभिन्न असतात राहण्याच्या उठण्या बसण्याच्या सांस्कृतिक सामाजिक मतभेद असू शकतात धार्मिक काही ठिकाणी वातावरण असू शकतं तर काही ठिकाणी अगदी म्हणजे प पुरोगामी वातावरण असू शकतं तर या गोष्टीसुद्धा जर त्या दोघांनी बघितल्या आणि पारखल्या तर वैवाहिक नात्यांमधनं होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गोष्टींवर थोडाफार आपल्याला बदल झालेला दिसेल किंवा त्याच्यामधलं ते प्रमाण आहे ते थोडं कमी होताना दिसेल खूपदा पण बघतो की मॅरेजेस असेच चालतात आणि ॲडजस्टमेंट प्रॅक्टिकल ॲडजस्टमेंट करायला लागू शकते ही गोष्ट खूपदा तितकी गृहीत धरलेली नसते आणि वास्तववादी मॅरिटल लाईफचा विचार झालेलाच असतो असं नाही तर खूपदा स्वप्नवत अशा काही मॅरिटल लाईफच्या कल्पना तरुण तरुणींच्या मनामध्ये असतात की ज्याचा त्रास जेव्हा प्रॅक्टिकली घरात एकत्र राहायला लागल्यावर होतो तर मला असं वाटतं की विवाहानंतर एक ते दोन वर्षात करायला लागणार आहे तडजोडी नवीन कुटुंबामध्ये आपल्याला ॲडजस्ट व्हायला द्यावा लागणारा वेळ आणि पर्यायाने ज्या काही एक नवीन नात्यांमध्ये ॲडजस्टमेंट असेल दोन्ही बाजूनी करायला लागणारे यावर जर आपण गांभीर्याने विचार केलेला असेल तर मग अशा पद्धतीनं सततचे खटके उडणं किंवा सततचे मतभेद होऊन आपण थोडंफार टाळू शकतो तर मला असं वाटतं की जेव्हा आपण विवाहपूर्व समुपदेशनाच्या जास्तीत जास्त कार्यशाळा घेऊ की जे, -जास्त जे नातं फार लांब चालणार आहे किंवा ज्या नात्यातनं तणाव जास्तीत जास्त निर्माण होईल आणि त्याच्यातनं हिंसाचाराचं प्रमाणसुद्धा वाढेल तर यासाठी आपल्याला आपल्याला या, या समुपदेशन कार्यशाळांची मदत होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठलंही नातं जर आपल्याला हिंसामुक्त ठेवायचं असेल तर त्या नात्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागेल त्या नात्यासाठी आपल्याला ते नातं ॲडजस्ट करण्यासाठी काही पेशन्स सहनशीलता दाखवावी लागेल सुसंवाद असला पाहिजे आपल्यामध्ये जर सुसंवाद असेल तर मला वाटतं की व्हर्बल किंवा जिथे नॉन व्हर्बल व्हायलंस होताना दिसतो आपल्याला म्हणजे काही नात्यांमध्ये मी अबोला धरला कारण मला तिला शिक्षा द्यायची होती असं एक स्पष्टीकरण दिलं जातं जो कोणी करतो करतोय त्याच्या त्याच्याकडं की मी तिला कुठे इजा नाही पोहोचवली मी तिला कुठेही मारहाण नाही केली तर माझ्याकडं मी काही चुकीचं केलेलं नाही मी फक्त अबोला धरला आहे कारण मला ते पटलं नाही तर या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला सुसंवाद असेल तर या गोष्टी आपल्याला मला नाही वाटत अशा पद्धतीचा एक नॉन व्हर्बल वॉयलन्स घडेल की जेणेकरून काही गोष्टी खटकल्या काही गोष्टी जर नाही पटल्या तर एकमेकांबरोबर बसून त्याच्यावर चर्चा करून त्याच्यातनं आपल्याला काय मार्ग काढता येईल याच्यावर जर झालं आपलं विचारमंथन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रिस्पेक्ट प्रत्येक नात्याला जर रिस्पेक्ट दिला गेला समानतेनं ते नातं वागवलं गेलं आणि हे लगेच होणाऱ्या ह्या कुठल्याच गोष्टी नाही आहेत काही गोष्टींना वेळ हा द्यावाच लागेल काही गोष्टींना ठरवून वेळ द्यावा लागेल आणि मग आपण अपेक्षा करू शकतो की या हिंसाचारामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये कमी क कमतरता किंवा या घटना आपल्याला कमी करता येतील आणखीन महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण हिंसाचाराच्या गोष्टींबद्दल बोलतो आहे घरगुती हिंसाचाराच्या तेव्हा जो कोणी हा हिंसाचार सहन करत आहे त्याची मानसिकता पण त्याने स्वतःला दोष न लावता किंवा या सगळ्या घटनांना मी जबाबदार आहे असं न मानता ही घडणारी गोष्ट जी आहे ही चुकीची आहे मी ही सहन करता कामाने आणि याबद्दल मी योग्य वेळी योग्य पद्धतीने न्याय मागितला पाहिजे हे का घडणं गरजेचं आहे कारण आजही आपण जर प्रमाण बघितलं मग हुंडाबळींची संख्या असू द्या किंवा प्राणघातक हल्ल्यांची संख्या असू द्या घरातल्या हिंसाचारामध्ये तर अतिशय गंभीर गोष्ट आहे ती आजही ई एन टी डिपार्टमेंटला आपण गेलो अर्थोला गेलो तर आपल्याला लक्षात येतं की खूप महिला पाय घसरून पडले या नावाखाली उपचार घ्यायला आलेले असतात जेव्हा त्यांच्याशी काउन्सलिंग केलं जातं बोललं जातं तेव्हा लक्षात येतं की झालेल्या फिजिकल वॉयलन्समधून झालेली ती गंभीर इजा आहे की ज्याच्यामध्ये कधी कधी फ्रॅक्चर्स होतात कानाचे पडदे फाटलेले असतात वॉर्डची अवस्था तर अजूनही वाईटच आजही वन वॉर्डमध्ये आलेल्या कुठल्याही महिलेच्या स्टेटमेंटमध्ये स्टोव फुटलेलाच असतो खरं तर स्टोव वापरणं आपण कधीच बंद केले किंवा गॅसला चुकून पदर लागलेला असतो हे आपल्याला काय दर्शवतं तर आजही आपल्याला याच्या या, या घटनांमधनं त्या स्त्रीला स्वतःला अपराधी जी जे ती मानते स्वतःला अपराधी की जी अपराधी ती नाही आहे आणि तरी ती स्वतःला अपराधी मानते या घटना घडण्याला ती स्वतःला जबाबदार धरते तर ही मानसिकता आपण कधी बदलणार आहोत बिलकुल कुठलीही हिंसा सहन करायची नाही ही शिकवण किंवा हिंसा करून सहन करून आपण स्वतःला सोषिक बनवण्यामध्ये कसलंही महानपण नाही हे आपण बेस्ट फिडिंगसारखं अगदी आपल्या मुलांना लहानपणापासून दिलं पाहिजे मग मुलगा आणि मुलगी दोघंही त्याच्यात असतील हिंसा तर एक तर सहन नाही करणार आणि हिंसा मी करणारही नाही ह्या दोन गोष्टी प्रामुख्यानं आल्या पाहिजेत त्याच्या ज्याच्यामध्ये फिजिकल व्हायलंस मेंटल व्हायलन्स जेंडर बेस्ड व्हायलंस आणि सेक्शल व्हायलन्स हे सगळे व्हायलंस काउंटर केलेले असतील किंवा ते ग्रहीत धरलेले असतील आणि जर ह्या ही हिंसा घरांमधली बंद झाली तर आपोआप समाजामधली पण आपल्याला कमी झालेली दिसेल तर माझं असं म्हणणं आहे की या गोष्टी आहेत त्या आपल्याला ठरवून करायला लागतील या गोष्टी बाबतीत जसं आपण आत्तापर्यंत म्हणायचो की एखादी मुलगी उच्च शिक्षित झाली किंवा ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली आर्थिक स्वावलंबी झाली तर कदाचित तिला आपल्या विरोधात होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचं बळ मिळेल किंवा ताकद येईल तर आज आपण काही घटना बघितलं तर खूपदा Uh, कितीही आर्थिक स्वावलंबी असणारी एखादी स्त्री जर ती तिच्या नवऱ्याकडनं मार खाऊन ऑफिसला येते डोळ्यावर गॉगल लावून तर ती सांगते की माझ्या डोळ्याला घरातल्या कुठल्या तरी एखादा किचनचा कोपरा लागला तिला ही गोष्ट लपवावी वाटते किंवा ती लपवते तिचं स्वावलंबन आर्थिक स्वावलंबन तिच्या पायांमध्ये ती, ती ताकद देत नाही की या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन अनेक ठिकाणी वर्किंग लेडीज महिलांसाठी काम काम म काम करणाऱ्या महिलांसाठी असणारे वसतिगृह आहेत की ज्याचा आसरा घेऊन सुरक्षित आयुष्य जगू शकेल स्वावलंबी आणि आत्मसन्मान आयुष्य जगू शकेल कारण तिच्या हातामध्ये तिचा तिने कमावलेला पैसा येतो आहे आणि त्या पैसा तिला तिचा आत्मसन्मान आजही जागा करायला का देत नाही तर याचं प्रामुख्यानं कारण आहे आजही पतीपासून घरापासून एकटी राहणारी स्त्री समाजामध्ये आजही तिला एक स्टिग्मा लावला जातो तिला आजही असं म्हटलं जातं की कुठे ना कुठेतरी ती दोषी आहे किंवा तिला समजतं असं नाही की फक्त पुरुषच किंवा बऱ्याच आपण स्त्रियांना देखील असं बोलताना अगदी सहज बघतो की हां एकटं राहणं हे काही फार प्रतिष्ठेचं मानलं जात नाही त्याच्यामागची कारणं विचार घेतली जात नाही त्या घरात ती किती असुरक्षित होती है हे बघितलं जात नाही पण हे तरीही या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जर मी स्वतः कमावती आहे माझ्याकडं माझं कमाई आहे माझ्याकडं पैशाचा मला सपोर्ट आहे आणि मला माहेरी जाणं लांछानस्पद वाटतंय तर अनेक ठिकाणी असणाऱ्या लेडीज हॉस्टेलचा सहारा घेऊन किंवा आसरा घेऊन मी स्वतःचं चा, आयुष्य छान आनंदी जगू शकते अशा पद्धतीची हिंसा सहन करायची मला काहीही गरज नाही ही मानसिकता एक तर स्त्रीने स्वतःमध्ये जागृत करायलाच हवी आणि त्याबरोबर समाजानेही बदलायला हवी की जर एखादी स्त्री काही कारणाने आपल्या घरापासून एकटं आहे वेगळी राहतीये तर त्याच्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी जसं उशिरा येणाऱ्या स्त्री स्त्रिया आजही अप्रतिष्ठेच्या मानल्या जातात किंवा त्या काहीतरी अशा गोष्टी करून येत आहेत म्हणून त्यांना घरी यायला उशीर होतोय असं अगदी स ग्रहित धरलं जातं कुठेही असं मानत नाही समाज की तिचं नाईट शिफ्ट असू शकतं तिला कामामध्ये किंवा तिला ऑफिसला वर्कलोड जसं एखाद्या पुरुषाला सहजपणे कबुली दिली जाते की त्याला कामाचा लोड असेल म्हणून तो उशीर आला आहे ऑफिसमधनं अगदी इतक्या सहजपणे एखाद्या स्त्रीकडं बघितलं जात नाही किंवा तिला तसं मान्य केलं जात नाही की खरंच ती की फार कामात होती आणि त्याचमुळे तिला उशीर झाला यायला तर हे ही या सगळ्या ज्या घटना आहेत किंवा ही जी समाजाची मानसिकता आहे की कुठेतरी स्त्रीला स्त्री आहे म्हणून नेहमीच आरोपीच्या पेंद्र्यात उभं करणं किंवा वाटेल ते झालं तरी घर नावाचं एक सुरक्षित असं ठिकाण समाजाला आजही वाटतं आणि ते तिथेच त्या स्त्रीने राहिलं पाहिजे जर तिच्यासाठी ते असुरक्षित आहे तिच्यासाठी ते जीवघाणं हल्ला घेणार आहे तर तिने वेगळं राहणं एकटं राहणं तिच्यात ती स्वावलंबी आहे तर याच्यात काही चुकीचं नाही आणि त्याला समाजाने सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे या व्यतिरिक्त काय केलं जातं तर तिच्यावर टीकाटिपणी केली जाते तिने कितीही तिला हिंसा सहन करायला लागली तरी तिने घोर सोडता कामाने तिने त्याच घरात राहिलं पाहिजे हे कुठेतरी बिंबवलं जातं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक समाज म्हणून तर या गोष्टींवर आपण पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे कारण अशा पद्धतीनं जर आपण या गोष्टींचा विचार नाही केला तर खरंच स्वावलंबी करण्यानं शिक्षण देण्यानं स्त्रीला जे आपण आत्मनिर्भर करणं म्हणतो आहे तर ते होतं आहे का मग आत्मनिर्भर करणं फक्त तिचा चाराकडी पगार तिला करतो आहे का ते आत्मनिर्भर आजही जर तिला या अशा पद्धतीनं त्याच चार भिंतींमध्ये सुरक्षित वाटून घेतलं पाहिजे तिनं असं तिला वाटायला लावतो आहे तर मग तिच्या त्या आत्मनिर्भरतेचं काय होतं आहे पुढे जाऊन तिने जे स्वतःला स्वावलंबी केलं आहे त्या त्याला काय अर्थ हो राहतो आहे तर कौटुंबिक हिंसाचाराची जेव्हा आता आपण ही मगाजपासूनची चर्चा करतो आहे तर त्याच्यात असं मला वाटतं की याची जी कारणं आहेत व्यसनधीन हे कारण आहे का तर हो आहे आत्ता आमच्याकडं खूप अशा केसेसमध्ये आम्ही जेव्हा फॉलोअप घेतला लॉकडाऊनमुळं खूपदा दारू विक्रीवर बंदी होती आणि या काळामध्ये आम्हाला महिलांनी सांगितलं की आत्ता या काळात आमच्या घरामध्ये कुठलाही व्हायलंस होत नाही कारण नवऱ्याला दारू मिळत नाही आणि तो दारू नाही पिला की तो फार शांत असतो आणि मग तो, तो कशाही पद्धतीचा सा हिंसाचार करत नाही आता हे प्रमाण पण आपण जर बघितलं तर हे प्रमाण काही फक्त दुर्बल किंवा गरीब घट घटकांमध्ये किंवा अशिक्षित समाजात दिसते असंही नाही उलट जर आपण मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गात बघितलं तर तिथे मल्टिपल ॲडिक्शन्स आपल्याला दिसतील आणि त्या ॲडिक्शन्समधनं म्हणजे अगदी जेव्हा दुसऱ्या दिवशी काउन्सलिंगला ती बायको घेऊन येईल त्याला त्यावेळेला तो म्हणेल की नाही मी रात्री नशेत काही ते केलं मी जर नशा नसती केली ना तर हे काही मी केलं नसतं तर मला असं वाटतं की हिंसाचाराचं प्रमाण जर आपण बघितलं हिंसाचारा तर हिंसाचाराच्या प्रमाणाच्या मागे व्यसनाधीनता किती आहे तर त्याचंही प्रमाण आपल्याला प्रचंड दिसतं जर आपण कुठल्याही व्यसनमुक्ती केंद्राचे रजिस्टर्स बघितले किंवा तिथे येणाऱ्या पेशंटच्या हिस्ट्रीज वाचल्या तर आपल्याला लक्षात येतं की खूपदा व्यसनांमुळे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करणं किंवा हिंसाचार करणं ह्या घटना अगदी सहज आहेत सहज घडतात तर व्यसनाधीनता हीसुद्धा हिंसाचाराच्या मागे एक कारण आहे खूपदा आपण सोशल हिंसाचारामध्ये पण ह्या ह्या गोष्टी बघितल्यात जेव्हा सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये सुद्धा आपण व्यसनांचं प्रमाण किंवा व्यसन केलेल्या व्यक्तींकडं अशा घटना होण्याचं होणारी होण्याची जी वारंवारिता आहे ती आपल्याला दिसते आता मला आ, या माध्यमातून हे सांगायचं आहे की कुठल्याही पद्धतीचा वॉयलन्स हा सहन करायचाच नाही आणि या वॉयलन्ससाठी मदत कुठून कुठून मिळू शकते तर आपण आपली जबाबदारी नागरिक म्हणून काय आहे तर आपल्या जर शेजारच्या घरात किंवा आपण राहतो आहे त्याच्या आजूबाजूला असा वॉयलन्स घडताना दिसतो आहे तर त्या वॉयलन्सची तक्रार तुम्ही स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही पण शंभर नंबरसारखे नंबर, नंबर आहेत किंवा काही हेल्पलाईन्स आहेत मी ज्या तुम्हाला देणार आहे आत्ता त्या नंबरवर जरी तुम्ही नोंदवलीत तिराहित व्यक्ती म्हणून तरी आपल्याला त्या महिलेपर्यंत मदत पोचवता येईल पण शांत राहणं मुक राहणं माझा या घटनेशी काहीही फारसा संबंध नाही माझं काही देणं घेणं नाही किंवा मा मला काय करायचं या गोष्टीमध्ये माझ्या घरात ते घडत नाही तर हे करणं शक्य तितकं आपण टाळलं पाहिजे कारण मग आपण उभी केलेली ही यंत्रणा कुचकामी ठरते कारण आपण जर त्या यंत्रणांकडनं मदतच घेतली नाही तर या यंत्रणांचा महिलांना प्रत्यक्षात फायदा होणार नाही तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा वॉयलन्स होतोय तेव्हा तो त्या हेल्पलाईन नंबरवर जर तुम्ही फक्त नोंदवलात आणि त्याच्यामध्ये तुमची स्वतःची आयडेंटिटी द्यायचीही गरज नसते तुम्ही घडणारी घटना आणि ते ठिकाण ते मात्र अचूक सांगणं गरजेचं आहे जेणेकरून त्या वॉयलन्समधनं सुटका करणाऱ्या यंत्रणांना ते सोपं जातं त्या महिलेपर्यंत पोचायला तर एक समाज म्हणून सजग नागरिक म्हणून आपलं ते काम आहे की आपण कुठलीही हिंसा बघ शांतपणे सहन नाही करता कामा किंवा मूकपणे ती बघता कामा नाही आपल्याला जितक्या पद्धतीने त्याचा विरोध करता येईल किंवा जितक्या पद्धतीने त्या घटनेमध्ये मदत त्या महिलेपर्यंत देता येईल तितकी आपण दिली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना रिलीफ मिळावा म्हणून डी व्ही ॲक्ट डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट हा जो कौट घरगुती विरोधी जो कायदा आहे तो दोन हजार पाचपासून सुरू आहे आणि या कायद्याअंतर्गत महिलांना राहत्या घरामध्ये सुरक्षितपणे राहण्याचा जो हक्क आहे त्यांचा आणि तो हक्क बाधित ठेवला जातो की जसं खूपदा महिलांची अशी तक्रार असते की वाटतेल ते झालं तरी मला माहेरी नाही जायचं किंवा मला त्याच घरात राहायचं आहे मी घर सोडून मला माझी मुलं आहेत किंवा मला नाही राहायचं आहे बाहेर तर अशा वेळेला आपण या कायद्यांतर्गत तक्रार दाखल करू शकतो या कायद्यामधनं प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत सरकारने की जे प्रोटेक्शन ऑफिसर्स डी आय आर भरणं त्यांची डोमेस्टिक वॉयलन्सची केस फाईल करणं आणि ती दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणं आणि त्याच्यातनं त्यांना त्याच घरात राहण्याचा त्यांचा जो हक्क आहे तो हक्क अबाधित ठेवून सुरक्षित आणि कुठलाही हिंसाचार मुक्त जीवना जीवन, जीवन जगण्याचा तो त्यांचा हक्क आहे त्याच्यात हे प्रोटेक्शन ऑफिसर्स मदत करतात स्थानिक पोलीस ता, स्टेशन त्यांना याच्यात मदत करतं तर या सगळ्या सुविधा आप हे जे कायदे आहेत हे सगळे आपलं आपण आपल्या त्या महिलांपर्यंत पोचू शकतो ज्या या हिंसाचाराचा सामना करतात आहे पण आपलं एक नागरिक म्हणून काम आहे की या महिलांना यंत्रणांपर्यंत पोचवणं मग त्या यंत्रणा अगदी वन स्टॉप सेंटरसारख्या असतील किंवा मुंबईमध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी काम करतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात आपण तिथपर्यंत हिंसा सहन करणाऱ्या या व्यक्तींना आणि महिलांना म पोचवलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती ही मदत दिली गेली पाहिजे तसेच अशा पद्धतीचं हिंसा करण्यातनं होणाऱ्या गंभीर शिक्षा किंवा हा एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा असल्यामुळे हा एक अपराध असल्यामुळे याच्यासाठी शिक्षासुद्धा आहेत तर ही माहिती हिंसा करणाऱ्या व्यक्तींपर्यंत गेली पाहिजे मी फक्त बाप आहे मी फक्त भाऊ आहे मोठा किंवा मी फक्त नवरा आहे म्हणून हे सगळं करण्याचा मला अधिकार आहे आणि माझ्या विरोधात मला कुणी काही करू शकत नाही तर ही जी मानसिकता आहे जेव्हा मा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत हिंसा सहन करणाऱ्या ही अशी कायदेशीर आणि बाकीची जी, जी हो इल, ही जी काही मदत आहे ती जेव्हा आपण पोचवू आणि त्याच्यातनं कायद्याचं एक धाक निर्माण होईल तर तेव्हा घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झालेली काही प्रमाणात दिसेल आपल्याला आत्ता आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये या घटनांचं प्रमाण आपल्याला खूप ठिकाणी वाढलेलं दिसलं तर जसं मी मग अशी म्हणाले तुम्हाला की आपण निवडलेला जोडीदार आहे लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण का दिसलं बरी काही अशी नवीन होती असंही नाही खूपदा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वीस वर्ष वैवाहिक नात्यात असणारी ही जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये आता या महिनाभराच्या काळात की ज्या काळात एकत्र एक राहण्याचं प्रमाण फार वाढलं आहे आणि त्याच काळात व्हॉयलन्स वाढलं आहे तर याला कारण काही आहेत तर अर्थातच मतभेद अर्थातच वैचारिक समानता नसणं आणि त्याच्यातनं उडणारे खटके तर आपल्याला म्हणून जेव्हा आपण उपाययोजनांवर बोलतोय तसं जसं आपण कायदे कायद्यांची अंमलबजावणी त्या महिलांपर्यंत दिली गेलेली कायदेशीर मदत हे जसं आपण बोलतोय तसंच अगदी या नात्याची सुरुवात करताना घेतलेली काळजी या नात्याची निवड करताना घेतलेली खबरदारी ज्यांच्याबरोबर आपल्याला एकत्र राहायचं आहे त्या कौटुंबिक लोकांमध्ये असणारी एक वाक्यता किंवा वैचारिक समानता की जी उद्या त्याला हा वयलन्स कमी करायला मदत करेल तर या उपाययोजनांवर पण आपण फार आ, आ, सजग राहून किंवा याच्या बाबतीत फार आ, 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 म तरुणांपर्यंत आपण सजग राहून हे विचार पोचवले पाहिजेत की जसं आपण आत्ता वैवाहिक नातं सुरू करण्याआधी आपल्या जोडीदाराला पारखून घेऊ शकतो त्याच्या मध त्याच्यातली आणि आपली वैचारिक दरी आहे का काही का, आणि ती दुरुस्त होण्यापर्यंतची आहे की त्याच्या पलीकडची आहे या सगळ्या गोष्टींसाठी विचार आ, करायला वेळ आहे का आत्ता आणि तो केला पाहिजे का कारण जेव्हा आपण आता हे बघितलं लॉकडाऊनच्या काळातलं हिंसेचं वाढतं प्रमाण तर तेव्हा खूपदा खूप खुँद अशा हिंसा होत्या की ज्या हिंसा ह्या जोडप्यांमध्ये झालेल्या आहेत खूप कमी हिंसा आहेत की जे आई वडील आणि मुलांमध्ये घडलेले हिंसांचं प्रमाणे हिंसेचं आहे तर हे जर आपण बघितलं बहुतेकदा कौटुंबिक हिंसाचारामध्ये जास्तीत जास्त हिंसा ह्या पतीपत्नींमधल्याच उदाहरणं असतात आपल्याला की पतीने हिंसाचार केला आहे अशी तर हे आपल्याला खूप लक्षात आलं तर म्हणून जेव्हा आपण उपाययोजना म्हणून बघतोय किंवा उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं जर याच्याकडे बघणार असू तर जसं जितके गंभीर कायदे निर्माण आपण करायचे आहेत किंवा काही कायदे आहेत की जे प्रोटेक्ट करतात आहे महिलांना जर कायद्याची योग्य वेळी मदत घेतली तर त्या कायद्याची जर नीट अंमलबजावणी झाली तर तर त ते तशी जर आपण उपाययोजना करतोय तर तसंच आपण प्रीमॅरिटल सेशन्स असतील विवाहपूर्व समुपदेशनाच्या कार्यशाळा जास्तीत जास्त घेणं त्याचबरोबरीनं वैवाहिक वाई नात्यांमध्ये दिला गेलेला वेळ तो ग्रहित धरला पाहिजे आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात अडथळा ठरणारी घटक जर कुठला असेल तर तो आहे कुटुंबांमध्ये असलेली लिंग भेदभावाची समस्या की ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणून समान वागणुकीला प्राधान्य दिलं जात नाही तर कुठे ना कुठे आपल्याला ती असमानता दिसते आणि मग त्याच्यातनं हिंसा घडते तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल आणि तो विचार करून मग आपल्याला हिंसेसाठी हिंसा बंद व्हावी किंवा घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट व्हावी आणि त्या घटना कमी व्हाव्यात पर्यायानं त्या नाहीशा व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतील घरगुती हिंसाचाराचं सामाजिक आपल्याला प्रतिबिंब दिसतं का तर हो जेव्हा एखादा घरातला पुरुष हिंसक म्हणून घरामध्ये ती हिंसा करत असतो तेव्हा तो समाजात वावरतानासुद्धा आपल्याला समाजामध्ये पण त्या हिंसेचं प्रमाण किंवा त्याचं बिंबित झालेलं दिसतं आपल्याला त्याच्या वर्तणुकीतनं ती हिंसा आपल्याला जाणवते आणि म्हणून आपण जेव्हा समाज घडवताना आपण कुटुंबाकडे फार लक्ष देतो किंवा व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा विकास झाला आहे झाला पाहिजे त्याला आपली सगळी मूल्ये माहिती असली पाहिजेत त्याला व्यक्ती म्हणून संस्कारिक किंवा व्यक्ती म्हणून त्याला एक चांगला माणूस घडवण्याकडे जसं आपला कल आहे तसंच आपल्याला ही हिंसा घरगुती हिंसा जसजशी कमी होईल तसतसं सामाजिक हिंसेचं प्रमाणसुद्धा कमी होईल आणि म्हणून आपल्याला याच्या बाबतीत जी काही उपाययोजना करायची त्याच्या बाबतीतसुद्धा वैचारिक विचारमंथन करणं गरजेचं आहे या घटनांना स्त्रियांनी शक्य तितकं स्वतःला लांछन न मानता किंवा माझ्यामध्ये काहीतरी दोष आहे किंवा आपल्या आयुष्याची तुलना आणखीन आत जास्त प्रमाणामध्ये हिंसा सहन करणाऱ्या व्यक्तीशी न करता कमी किंवा जास्त हो, हिंसा ही हिंसा आहे आणि ती चुकीची गोष्ट आहे आणि ही बंद झाली पाहिजे यावर स्वतःला स्वतःला म्हणजे हे असलं पाहिजे की स्वतः त्याच्यावर ठाम असलं पाहिजे आणि ते कमी जास्त असं न मानता जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे आणि ती माझ्याबरोबर घडता कामाने आणि ती बंद होत नसेल तर मला जर पर्यायाने बाहेरच्या यंत्रणांचे काही मदत घ्यायला लागली तर ती मी जरूर घ्यावी आणि त्या यंत्रणांमधनं तरी पण मी याच्यातनं रिलीफ मिळवायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं स्त्रियांकडं आणखीन मला एक दोन गोष्टींसाठी बोलावं असं वाटते की खूपदा जसं पण थप्पडचं उदाहरण मी मगाशीच दिलं की थप्पडसारख्या सिनेमामध्ये फक्त एक थप्पड मारण्यानं लग्न न, न तोडण्याचा जो तिला एक सल्ला दिला जातो अगदी तसंच खूपदा स्त्रियांचं खूप शारीरिक वॉयलन्सनंतर किंवा कुठल्याही वॉयलन्सनंतर समजुतीला त्या फार लवकर तयार होतात जसं की प्रचंड मारहाण झाली आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याने एखादं महागडं गिफ्ट दिलं किंवा एखाद्या हॉटेलमध्ये तो घेऊन गेला आणि डिनर कॅन्डल लाईट डिनर ऑफर केलं तर माफ करणं तर या गोष्टी ज्या आहेत त्या मला वाटतं की स्त्रियांनी त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि आपण इतक्या लवकर समजवता करावा का तो करणं किती किती बरोबर आहे किंवा त्या समजवता करण्यातनं आपला आत्मसन्मान आपण हरवून बसतो आहे का अशा पद्धतीचे महागडे गिफ्ट्स आणि महागडे एखादं डिनर आपला झालेला अपमान किंवा आपला माणूस म्हणून होत असलेला छळ आपण सहन करायचा का अशा तडजोडी करायच्याच आहेत का याच्यावर मला वाटतं स्त्रियांनीसुद्धा अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे जसं आपण थप्पडमध्ये काही स्त्रिया आपण बघितल्या की सरळ सरळ तिला सांगत होत्या की तू एवढ्या छोट्या गोष्टीसाठी हे नातं तोडता कामाने तर मला असं वाटत नाही की ही गोष्ट लहान किंवा सौम्य आपण अजूनही समजतोय तर ते समजली पाहिजे तर मला बिलकुल असं वाटत नाही की ती तितकीच सौम्य असली पाहिजे त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे आणि या गंभीर गोष्टीसाठी इत इतके स्वस्तातले समजवते स्त्रियांनी करू नयेत आपण जर शिक्षण घेतो आहे आपण जर स्वतःला करिअर करण्या इतकं स्वतःला इस्टॅब्लिश केलं आहे आपल्याला माणूस म्हणून आपले, आपले स्वतंत्र विचार आहेत आपली मतं आहेत आणि जी आपण मांडतो तर त्या मतांवर आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे की जेणेकरून अशा पद्धतीनं कुठलीही हिंसा करण्याची हिंमत नात्यातला कुठलाही पुरुष किंवा एखादी स्त्रीसुद्धा आपल्या बाबतीत दाखवणार नाही तर मला वाटतं काही प्रश्न आले हा दाखव प्रश्न दाखव तर काही प्रश्न मी घेते वेळ किती वेळ वेळ सांगिते बऱ्यापैकी एक तासभर मी माझी मतं मी करत असलेलं काम आणि त्याच्याबद्दल माझे जे काही अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत एक एक दोन प्रश्न मी प्रातिनिधिक घेते फॅमिली कोर्टात दाखल होण्याचं प्रमाण का वाढते केसेसचं तर काही बाबतीत जेव्हा आपण बघतो की जे सहन करणं सोसणं होतं तर ते आता थांबलं आहे कुठेतरी आणि म्हणजे कधी थांबतं ते देखील की ठराविक लिमिट्स क्रॉस झाल्यावर ते थांबतं आहे म्हणजे खूप सोसल्यावर मग एखाद्या एखाद्या क्षणी त्या स्त्रीला असं वाटतं की नाही आता याबद्दलची दाद मागितली पाहिजे आणि ती दाद मागितली जाते का तर हो मागितली जाते आणि का मागितली जाते ते प्रमाण का जास्त आहे तर अशा नात्यांमध्ये आयुष्यभर सोसण्यापेक्षा त्या नात्यातनं बाहेर जाण्याची एक मानसिकता तयार झाली आणि ती होणार पण आहे कारण असं नाही आहे की एक जमाना होता की जेव्हा स्त्रिया पूर्णपणे डिपेंड होत्या पुरुषांवर त्या घरावर आणि त्याच्यातनं शांतपणे सहन करणं याच्या व्यतिरिक्त पर्याय त्यांना दिसायचे नाही आहेत पण आता तसं नाही आहे जर प काही आमच्या आमच्यासारख्या काउन्सलिंग सेंटरकडे ते आल्या आहेत आणि बोलतात आहे व्यक्त होतात आहे त्यांना वाटत नाही आहे की कुठं मी आणखीन सहन केलं पाहिजे तर मला या नात्यातनं बाहेर पडून माझं स्वतःचं आयुष्य मी जगू शकते ही जाणीव झाली आहे तर कोर्टामध्ये केसेस दाखल करण्याचं प्रमाणसुद्धा वाढते हां जर आपण बघितलं तर ही मोठी प्रक्रिया आहे का की आत्ता एक असा प्रश्न आला आहे की ही खूप किचकट अशी प्रक्रिया आहे का की घरगुती हिंसाचारामधनं सुटका होणे होणं किंवा हा हिंसाचार बंद होणं तर हो यासाठी प्रयत्न आपण चालू ठेवायला पाहिजेत पण हे एका रात्रीत एका दिवसात होणारा हा बदल नाही हा सातत्यानं आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे तेव्हा एक आपण असा समाज निर्माण करू की ज्या समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण नसेल पण चमत्कार किंवा असा एका दिवसात होणारा हा बिलकुल बदल नाही कारण ही कुटुंब व्यवस्था आहे आणि बऱ्यापैकी पारंपरिक कुटुंबव्यवस्था समाज आपण पुरोगामी विचारांकडे ढकलतो आहे किंवा तिथपर्यंत नेला आहे पण जेव्हा असं घरापर्यंत ही गोष्ट जाते तेव्हा आजही आपण पुन्हा त्याच पारंपरिक मानसिकतेमध्ये अजूनही मा आहोत त्यामुळे बदल नक्की होईल पण त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तरच तो घडेल शाब्दिक हिंसाचार हा एक प्रश्न असा आहे की शाब्दिक हिंसाचार हा शारीरिक हिंसाचार इतकाच गंभीर आहे का तर हो खूप सगळ्या मानसिक आजारांचं गंभीर मानसिक आजारांचं मूळ जर आपण शोधलं तर ते आपल्याला शाब्दिक हिंसाचारामध्ये आणि अशाब्दिक म्हणजे नॉन व्हर्बल सुद्धा दिसतं म्हणजे डिप्रेशनसारखे आजार असतील किंवा काही मानसिक गंभीर आजार आहेत की ज्या ज्याच्या मागे जर आपण ती हिस्ट्री काढायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की त्याच्या मागे कुठ शाब्दिक हिंसाचार आहे आणि तो सततचा शाब्दिक हिंसाचार सहन करण्यातनं ती व्यक्ती त्या एवढ्या मानसिक गंभीर आजाराची शिकार झाली तर त्याच त्याची हानीसुद्धा तितकीच आहे अजून प्रश्न आपण जर घ्यायचा असतील तर प्रश्न आपल्याकडे आहेत पण वेळ पण मला वाटतं मी घेतला आहे तुमचा आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठलाही बदल स्वीकारायचा म्हणतो आहे किंवा बदल घडवायचा म्हणतो आहे त्यावेळेला त्या बदलाला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तर तो बदल आपण घडवू शकतो घर आणि आपण ज्याला म्हणूया फॅमिली किंवा कुटुंब ही आजही खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे आणि खूप सुंदर असं सुरक्षित असं स्थान आहे की ज्याच्यातनं आपलं सगळ्याच आपल्या ह्याच्यावर परिणाम होत असतो जसं आपलं फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ सोशल हेल्थ आणि आपलं इकॉनॉमिकल हेल्थ आणि अल्सो आपलं एज्युकेशनल हेल्थ आणि सगळ्याच हेल्थ इथे काउंट करते मी फिजिकल का आ, तर फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ आणि या सगळ्या गोष्टी जर या घरासारख्या एका सुरक्षित अशा काय म्हणूया वातावरणात डेव्हलप होत असतील तर ते वातावरण जितकं जास्तीत जास्त सुरक्षित हिंसामुक्त असेल तितक आपण ही अपेक्षा करू शकतो की जास्तीत जास्त आपण चांगल्या पद्धतीचं फिजिकल हेल्थ अल्सो मेंटल हेल्थ आणि चांगलं कुटुंब किंवा एक चांगला समाज निर्माण करायला आपल्या प्रत्येक घराघरांकडं हातभार लागेल तर आ, मला असं वाटतं की हिंसामुक्त जगणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जर अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यांमध्ये सजग समाज म्हणून किंवा एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला काय काय करता येईल ते आपण प्रत्येकानं केलं पाहिजे मी माझ्या वन स्टॉप सेंटरचे नंबर्स देते आणि इथे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अगदी चोवीस तास आणि सातही दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हे आ, सेंटर चालू असतं आणि या सेंटरमध्ये कार्यरत असणारे दोन्ही फोन नंबर हेल्पलाईन मी आता इथे या माध्यमातून तुम्हाला देते कसल्याही पद्धतीचा वयलन्स घडताना जर तुम्ही बघितलात म्हणजे आत्ता आपण बोलतोय फक्त घरगुती हिंसाचाराबद्दल पण जर तुम्हाला कुठलाही सामाजिक हिंसाचार किंवा कसल्याही पद्धतीचा हिंसाचार जर तुम्ही घडताना दिसतोय तर तुम्ही या सेंटरपर्यंत नक्की तो पोचवायचा आहे किंवा यायचा इथपर्यंत अगदी आ, 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 स... कसलंही शुल्क आकारलं जात नाही हे सेंटर हे महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि स्नेहा या दोघांच्या कोलॅब्रेशनं चालणारं सेंटर आहे आणि या सेंटरमधनं दिली जाणारी मदत ही कसलंही शुल्क न आकारता दिली जाते तसंच ती लगेचच्या लगेच कारण हे क्रायसिस सेंटर आहे तर लगेचच्या लगेच इथे आपल्याला रिस्पॉन्स दिला जातो पोलिसांकडची मदत असू द्या किंवा फो अगदी वकिलांची मदत असू द्या सगळ्या पद्धतीची मदत लगेच इमिजिएट देण्याचा आमचा प्रयत्न असतो ओ एस सी सेंटर हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच डिस्ट्रिक्ट ह्यांच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे पोलिस यंत्रांबरोबर जोडलं गेलेलं आहे ऑल डी एस पीज याच्यामध्ये कनेक्टेड आहेत लिगल एड्स सगळ्या सर्व्हिसेस कनेक्टेड आहेत सो महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही पीडितेला किंवा कुठल्याही वॉयलन्समधनं सफर करत असलेल्या महिलेला मदत करण्यामध्ये आम्ही कायम अग्रेसर राहू आमची पूर्ण टीम यासाठी या नक्कीच मदत करायला तत्पर आहे आमच्यापर्यंत जास्तीत जास्त केसेस येऊ द्यात आणि आत्तापर्यंत मला वाटतं सहा महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मी काम केलं आहे आणि खूप अगदी एखादी महिला सेंटरपर्यंत नाही पोचली तरी तिला टेलिफोनिक हेल्प आणि तिच्यात जिथे वॉयलन्स घडतो आहे तिथपर्यंत पोलीस यंत्रणा पाठवणं आणि तिला त्या वॉयलन्समधनं रिलीफ मिळवून देणं हे काम आम्ही केलं आहे आणि तितकंच आम्ही करत राहणार असू आणि कसल्याही पद्धतीची हिंसा त्या महिलेला सहन करायला लागू नये हे एकमेव एक स्टॉप सेंटरचं ध्येय आहे आमच्या डायरेक्टर ज्या आहे स्नेहाच्या नायरिंद दारूवाला आणि आमच्या ज्या प्रोजेक्ट हेड आहे संगीता पुणेकर मॅडम यांचा कायम आम्हाला सपोर्ट आहे तसंच महिला जिल्हा महा महिला बालविकास अधिकारी प्रवीण भावसार सर यांचा आम्हाला कायम सहयोग हो आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि एरियामध्ये काम करणारे प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत जे फार चांगल्या पद्धतीने महिलांना मदत करायला तत्पर आहेत गरज फक्त एकच आहे की वॉयलन्स सहन न करता आपण याबद्दलची मदत घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि हे वॉयलन्स सहन करणं हे कुठेही आपलं नशीब असू शकत नाही कुठलाही तो आपला भोग असू शकत नाही याची जाणीव समस्त स्त्रियांना मला वाटतं आज मी जाणवून देते ते की हे बिलकुल असं नाही आहे की हे मला सहन करायचंच आहे आणि मी माझा तो नशिबाचा भोग हो आहे अजिबात असं नाही तर त्याच्यासाठी यंत्रणा आहेत आपल्याला त्या यंत्रणांचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या वतीनं मी तुम्हाला दोन हेल्पलाईन नंबर देते जे ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहेत तुम्हाला बिलकुल स्वतःला जर पिक्चरमध्ये यायचं नाही आणि समाजातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या हिंसेबद्दल तक्रारी करायच्या आहेत तरीही तुमचं नाव गुपित ठेवलं जातं गुप्त ठेवलं जातं आणि तुमचे तुम्हाला ज्याला हिंसा हिंसेपासून मो मुक्ती मिळवायची त्याच्यापर्यंत आम्ही मदत पोचवण्यासाठी कायम तत्पर आहोत गरज आहे ते फक्त आपल्या जागरूक होण्याची आणि जागरूकतेने कौटुंबिक हिंसाचाराला गांभीर्यानं घेऊन शांत आणि सुरक्षित कुटुंबाची आणि समाजाची पर्यायानं निर्मिती करण्याची तर दोन नंबर आहेत ते मी तुम्हाला देते ते तुम्ही नोंदवून घ्या आणि ह्या दोन्ही हेल्पलाईन नंबरवर हे आमचं जे सेंटर आहे ते के एम हॉस्पिटलच्या परिसरात असल्यामुळे अगदी मेडिकल हेल्पसुद्धा असेल तरी त्या बाबतीत पण अगदी, 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 अगदी इमिजिएटली सर्विसेस आपल्याला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात आणि खूप चांगलं प्रशासनाचं चा सुद्धा सहाय्य आहे प्लस माझी वन स्टॉप सेंटरची पूर्ण टीम फारच छान ॲक्टिव्ह आणि तत्पर आहे कामाच्या बाबतीत आपल्याकडं आमच्याकडनं आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचं काम स्त्रियांना हो, करत आहोत आणि यापुढेही करत राहू फक्त आपल्या आप आपण सगळ्यांनी इथपर्यंत पोहोचणं मात्र गरजेचं आहे तर दोन नंबर आहेत आपले तर ते मी देते आमच्या सेंटरचे वन स्टॉप क्रायसिस सेंटर के एम हॉस्पिटल तर नोंदवून घ्या झिरो डबल टू झिरो डबल टू टू फोर वन डबल झिरो फाय डबल वन दुसरा नंबर आहे सेवन फाय झिरो सिक्स थ्री नाईन वन नाईन फोर वन मी पुन्हा एकदा रिपीट करते नंबर झिरो डबल टू टू फोर वन डबल झिरो फाय डबल वन दुसरा हेल्पलाईन नंबर आहे सेवन फाय झिरो सिक्स थ्री नाईन वन नाईन फोर वन तर हे दोन्ही नंबर चोवीस बाय चो ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहेत तुमच्यासाठी आणि तुम्ही शक्य तितकं जितकं काही तुम्हाला जर केसेस पाठवायचे आहेत कुठली मदत हवी आहे जरूर संपर्क साधा मी सविता कुराडे तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते तुम अभानीचे मी आभार मानेन की त्यांच्यामुळे मला इतकं प्रचंड मोठं व्यासपीठ मिळालं आणि मी करत असलेलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची मला संधी मिळाली तर मला यापुढेही असंच तुम्हा सगळ्यांबरोबर सा संवाद साधायला आवडेल तुमच्या सजेशन्स असतील अजून काही सूचना असतील तर नक्की त्याचं माझ्याकंड स्वागत आहे आणि आपण सगळे मिळून एक समानतेनं नटलेला समाज आणि सुरक्षित समाजाचं स्वप्न आज बघूया यानिमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना तशी नम्र विनंती करते की आपण या सगळ्या स्वप्नामध्ये कायम माझ्याबरोबर राहा आणि असं एक आपण सुरक्षित आणि समानतेनं समानता असलेला एक समाज उद्याचा भारत असेल असं अपेक्षा करते मी आणि धन्यवाद